सर हेड कैंडिडेट उपस्थित आहेत, त्यांचे देखील हार्दिक असं स्वागत. सर ही ग्रामपंचायतचे सरपंच संदेशजी का सर, आपलं हार्दिक असं स्वागत. पहिली मॅच आपल्या समोर रुद्रांश इलेव्हन साखर विरुद्ध किरण वॉरियर्स भोगाव या दोन बलाढ्य संघा दरम्यान असणार आहे. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत. युट्यूबला जे प्रेक्षक आमचे जुळत आहेत त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. पहिल्या मॅचला सुरुवात क्वार्टर फायनल नंबर एक त्याला सुरुवात होते आणि किरण वॉरियर्स भोगाव टीमने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंगसाठी रुद्रांश इलेव्हन साखर ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. तर पहिल्या डावासाठी आपण आवाज ऐकणार आहोत पोलादपूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आणि ज्यांना आकडेतज्ञ म्हणून ज्यांची ख्याती आहे असे आमचे मित्र जयजी भोसले सर यांचा आवाज पहिल्या डावात ऐकणार आहात. तर आजच्या दिवसामध्ये आवाज ऐकाल गणेशजी केसरकर यांचा देखील, त्याच्यानंतर प्रवीणजी दुगाडे यांचा देखील आवाज तुम्ही ऐकाल. पण त्यांच्या भूमिकेमध्ये आज पाच पंच, नामांकित पाच पंच हे आजच्या दिवसामध्ये आपली कामगिरी बजावतील. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर प्रदीप शिंदे, त्याच्यानंतर सचिन सावंत, संदीप माने, गणेश बावीसकर, नंदू मांडे हे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. गौरवजी सामंत, सुशील पाटील आणि त्यांचे सर्व कॅमेरामॅन, चार कॅमेरांची ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये तुम्हाला दाखवली जाईल. सर्व बाकीच्यांनी मैदान खाली करा, सर्वांनी मैदान खाली करा. आपल्याला प्रेक्षक कक्ष दिलेत, सर्वांना मैदानाच्या बाहेर सर्व खुर्च्या उपस्थित उपलब्ध केल्या तुमच्यासाठी. त्याचा तुम्ही भगवा कलरचा कपडा आहे त्याच्या बाहेर सर्व खुर्च्या तुमच्यासाठी, प्रेक्षकांसाठी खास भगवा कपड्याला पाय देखील तुमचा लागता कामा नये याची नोंद घ्या. सर्वांना विनंती, प्रेक्षक तुमच्यामुळे ही स्पर्धा आहे आणि तो आपल्या हक्काची स्पर्धा आहे. दक्षिण रायगडमधील एक नंबरची प्रीमियर लीग कोणती तर ही पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. आवाज ऐकाल तुम्ही यानंतर जयजी भोसले सर यांचा, धन्यवाद. आपलं हार्दिकचं स्वागत, सर्वांचं हार्दिक स्वागत आपण करूयात. एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा शेवटाकडे निघाली आहे. याच साठी केला होता अट्टहास की शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा क्षण गोड व्हावा. शेवटचे काही क्षण राहिलेत या स्पर्धेचे आणि ते गोडासाठी निघाले आहेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रुद्रांश इलेव्हन साखर टीमची दाखल होत असताना आपण पाहतोय. जिथे नाणेफिकीचा कौल हरलेत मैदानाच्या आतमध्ये संघ दाखल होत असताना आपण पाहतोय. धावफलकावरती धावा किती गोळा केल्या जातील किंवा काय घडणार काय बिघडणार या गोष्टी महत्वाच्या राहणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्वागत करूयात ते अर्थात दोन्ही ऑफिशियलचे मैदानाच्या आतमध्ये, दोन ऑफिशियल एका बाजूला सचिन सावंत आणि त्यांच्या साथीला संदीप माने यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आजच्या दिवशी आवाज तुम्ही ऐकताय गणेशजी केसरकर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल, निलेजी पवार सर यांचा आवाज ऐकायला मिळेल, अगदी त्याच वेळेला आपण आवाज ऐकाल प्रवीणजी दुगाडे सरांचा देखील. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. जी के साऊंड यांचंही हार्दिक स्वागत, निखिलजी कापडेकर त्याच वेळेला टेनिस क्रिकेट डॉट इन यांचंही स्वागत करूयात आपण. गौरवजी सावंत यांची संकल्पना आज आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळाली आहे. चार कॅमेरानिशी ही स्पर्धा कव्हर करण्यात येते. आज ड्रोन व्ह्यू देखील तुम्ही पाहाल, अनेक बाबी आज पाहायला मिळतील. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. मंडप डेकोरेटर्स यांचे लक्ष वेधूयात, फ्लड लाईट्स काही वेळामध्ये ऑन कराव्या लागतील. मंडप डेकोरेटर्स यांचे लक्ष वेधूयात, फ्लड लाईट्स आपण ऑन कराव्यात. फ्लड लाईट्स ऑन करून घ्या चला लवकरात लवकर. फ्लड लाईट्स देखील चालू करून घ्या. या सामन्याला होईल सुरुवात. पहिला बॉल पडेल, बोला गणपती बाप्पा मोरिया. पहिली क्वार्टर फायनलची लढत, सामना क्रमांक पहिला. हे म्हणतो उतेकर गोलंदाजी मार्क वरती. कमी गतीने आतमध्ये वळण घेणारा हा बॉल पाहायला मिळाला. पहिला चेंडू ज्या पद्धतीने इथे हाताला, अगदी चेंडूला वळण देण्यामध्ये ही यशस्वी राहिला हा गोलंदाज. आपण स्क्रीन पाहतोय व्यासपीठाच्या डाव्या बाजूला प्रत्येक गोष्टीची तुम्हाला चाचपणी करण्यामध्ये पाहायला मिळेल की मोना जी काय खेळ तुम्ही केला, जी काय घडामोडी घडली मैदानाच्या आतमध्ये तिचा आस्वाद तुम्ही एलईडी स्क्रीनवरती घेऊ शकता. श्री सुरेंद्र अण्णा चव्हाण साहेब, दक्षिण रायगड उपजिल्हा समन्वयक यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्क्रीन लाभलेली आहे. पुढचा बॉल हेमंत. हा बॉल पहिल्या बॉल वरती निर्धावाला, दुसरा बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. प्रथमेच्या बॅटमधून उत्तुंग षटकार.
सोहळा आनंदाचा फ्लड लाईट्स ऑन करून घ्या मंडप डेकोरेटर्स मी लक्ष वेधन फ्लड लाईट्स लवकरात लवकर ऑन व्हायला पाहिजेत. पहिला बॉल निर्धाव आला दुसरा बॉल वरती षटकार आलाय पुढचा बॉल घेऊन गोलंदाज हेमंत पुन्हा एकदा सज्ज होईल कमी गतीने कटकेला पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू फरार धावमधील चार आलाय आणखीन एक चौकार थँक्यू चौकार आलाय षटकारानंतर चौकार धावांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये सुरुवात चांगली झाली आहे धावांचा आलेख आता मात्र उंचावताना पाहायला मिळतोय प्रथमेश भोसले थांबण्याचा नाव घेत नाहीये आज मात्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये अतुल तळेकर यांना आपण पाहतोय अगदी तीन रात्रीमध्ये एक चांगलं कामकाज दिवस आणि रात्रीमध्ये पाहायला मिळालं संपूर्ण 10 सामने त्यांनी कव्हर केल्यात पुढचा बॉल कमी गतीने उजव्याशीच्या बाहेर आणखीन एक कट केलाय चेंडूला दिली दिशा मॅचची बदलते दशा धावमधील चार आणखीन एक चौकार थँक्यू बागफुटला येत असताना कलात्मकतेचं दुसरं नाव विथ द स्पिन विथ द टर्न चेंडूला इथे खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश भोसले काहीतरी वेगळ्या रंगात आलाय काहीतरी वेगळ्या दंगात आलाय आज आत्मविश्वास त्याचा चांगला पाहायला मिळतोय अगदी पहिल्या मॅच पासून आघाडीला येत असताना प्रशांत जाधवला आपण पाहिलं आज प्रमोट करण्यात आलं प्रथमेश भोसलेला तो स्वतःला सिद्ध करतोय यावेळेला मिस टायमिंग राहिला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय सेकंड अटेम्प्टला रिले स्वरूपामध्ये झेल टिपलाय खेळाडू होतोय पहिला प्रथमेश भोसले बाद थँक्यू रिले स्वरूपामध्ये आपण पाहतोय का अटेंड केला हा जेल यष्टी रक्षकाचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीने आनंद निकम पाहायला मिळाला आनंद निकमची आज काहीतरी ऊर्जा वेगळी आहे त्यांनी सर्वात आधी उपस्थिती या मैदानावरती लावली आहे आज मैदानावरती तो अशा ऊर्जेने उतरलाय व्यासपीठाच्या उजव्या बाजूला किंबहुना मैदानाचा जो प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारावरती असणारे जेवढे प्रेक्षक आहेत प्रवेशद्वार जो गेट आहे ना तो सर्वांनी रिकामा करा सर्वांना विनंती आहे कोणीही प्रवेशद्वाराला खेटून उभं राहणार नाही तिथे आयोजक येतील यंगस्टारची संपूर्ण फॅमिली येईल तुमचा अपमान करण्यात येईल या गोष्टी आम्हालाही तितक्याशा सहन होणार नाहीत मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल घेऊन हेमंत पुन्हा एकदा सज्ज होईल खोला टाकला डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक नाही आहे चेंडू सीमारेषेच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये ओंकार सकपाळ आलाय आणि आपण आल्याची जाणीव त्याने करून दिली आहे ठोकलाय हा षटकार हॅलो तर रोहित साळुंके गोलंदाजीसाठी आला तर त्याच्यासाठी हॅट्रिक घेतली 2000 रुपये कॅश प्राईज संजय मोहिते आणि विलास जाधव यांच्याकडून षटकामध्ये 2 विकेट घेतल्या तर 1000 रुपये संजय मोहिते आणि विलास जाधव रोहित साळुंकेने हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचा कॅश प्राईज संजय मोहिते आणि विलास जाधव यांच्याकडून आमच्याकडे जमा झाले 2 विकेट घेतल्या तर 1000 रुपये थँक्यू लक्ष वेधतोय मी या गोष्टीचं पारितोषिक अनाऊन्समेंट झालंय ते त्यावेळेला झालं ना ज्या वेळेला कॅश प्राईज आमच्यापर्यंत जमा झाली आहे आजचा अनाऊन्समेंट अशाच असतील की कॅश प्राईज प्रथमतः आणून जमा करा तर नंतर अनाऊन्समेंट करण्यात येईल कोणी वाईट वाटून घेऊ नका परंतु आजचा दिवस तितकासा मोलाचा आहे खेळाडूला एखाद्या पारितोषिक मिळालं नाही तर तो आमच्यापर्यंत देऊन विचारणा करतो मैदानाच्या आतमध्ये वळूयात गोलंदाजी मार्कवरती रोहित साळुंकेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना त्याच्यासाठी पारितोषिक आलंय राईट आर्म ऑफ द विकेटने हाफ ट्रॅकर बॉल बाची लिडिंग एज घेतली होती थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे पहिला बॉल रोहितने इरादे स्पष्ट केलेत खांद्याचा वापर केला चेंडू पहिला चेंडू जिथे हाफ ट्रॅकर त्याच्या माध्यमातून हाताळण्यात आलाय दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे धावफलकावरती 20-20 रन्स ऑन दी बोर्ड 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या 20 रन्स ऑन दी बोर्ड आहेत धावा महत्वाच्या राहणार आहेत कारण इथे जो संघ धावा जास्तीचा गोळा करेल त्याची सरशी राहू शकते
चला फ्लड लाइट्स ऑन करायचे आहेत मंडप डेकोरेटर्स, पुन्हा एकदा लक्ष वेधेन मी, फ्लड लाइट्स ऑन करा। तो फलकावरती धाव आहे त्या 20, संदीप कदम यांना आपण स्ट्राइक एंड वरती पाहतोय। मागील मॅच मध्ये 44 धावांची वादळी खेळी, हाफ ट्रॅकर पॉइंटला कट केलाय, पाठवला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, उत्तुंग दर्जेदार आकर्षक षटकार। थैंक यू। इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धूमधडाका आहे, कारण ही पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आहे। षटकार आलाय, पुढचा बॉल बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला। हा चेंडू जिथे उजवे एसीच्या बाहेर पाहायला मिळतोय, जिथे गोलंदाजाला दंडित करण्यात येणार नाही, अर्थात फॉलो झाला होता बॉल, डॉट बॉल येत असताना संदीपजी माने एक्सरसाइज करत असताना त्याने आपण पाहतोय। हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय, कमी गतीने भ्रमामध्ये टाकलं, संभ्रमामध्ये टाकलं फलंदाजाला, आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना आपण पाहतोय। चला पुन्हा एकदा लक्ष वेधेन मी, फ्लड लाईट्स ऑन व्हायला हव्यात। धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 26 आहेत। पुढचा बॉल खोला टाकला डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लॉफ्टेड ऑन राय, संदीप कदम ब्रँडेड स्ट्रोक, चौकार। निकम साहेब यांना विनंती करूयात की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं। मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी चालू आहे, धावांची लयलूट होती आहे। धावफलकावरती 30, पुढचा बॉल अजूनही चेंडू उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळतोय, दिशाहीन आहे चेंडू, इथे अवांतर स्वरूपाचा येत असताना मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित केलाय, कारण ही तसंच आहे, धावा येत असताना आपण पाहतोय। धावफलकावरती धावा जिथे आपण पाहिल्या तर 31 आहेत, चांगला चेंडू पाहायला मिळाला होता, तोही दिशाहीन राहिला, अतिरिक्त धाव येत असताना गोलंदाजी मार्क मध्ये रोहित साळुंकेला आपण पाहतोय। पुढचा बॉल खोला टाकला, एक्सा कव्हरला केलाय, क्रॅकिंग कव्हर ड्राय होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, धाव मात्र मिळणार नाही आहे। एक तेरी तो एक मेरी, काही चेंडू गोलंदाजाचे, काही चेंडू फलंदाजाचे, चांगल्या धाटणीचे चेंडू इथे हाताळत, व्हेरिएशन व्हरायटी तर समय साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। रोहित साळुंके युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे, मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला। पुढचा बॉल बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, पुन्हा एकदा आपण पाहतोय शरीर भेदक मारा आहे बॅकफूट पॉइंटला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, लेग बाईकच्या स्वरूपामधून एक धाव मिळते। एक युवा खेळाडूचं हे षटक इथे संपुष्टात आलं, रोहित साळुंकेचं 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव आहेत त्या 32। हॅलो डीजे डीजे, तसेच नासिरभाई आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय, कमिटी सदस्य सन्माननीय नासिरभाई आपणही व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय, तसेच या स्पर्धेसाठी प्रदीपजी पार्टे साहेब, मंगेशजी निकम साहेब, सूरजजी जाधव साहेब, राहुल जंगम साहेब आणि ओमकार सल्लागरे साहेब, आपण 5 मान्यवरांनी आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय। आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहोत पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन रजिस्टर आणि यंगस्टार परिवारातर्फे आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं व मान्यवरांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत स्वागत स्वागत। 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला, धावफलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये आपण 32 पाहत आहोत। धावफलकावरती 32 आहेत, मी पुन्हा एकदा लक्ष वेधेन, गेट समोर असणारे प्रेक्षक वर्ग कृपया आपल्यासाठी आज जास्तीच्या चेअर अवेलेबल करण्यात आल्यात, अगदी त्याच वेळेला फ्लड लाईट्स, मंडप डेकोरेटर्स आम्ही पुन्हा पुन्हा आपलं लक्ष वेधतोय, फ्लड लाईट्स ऑन व्हायला हव्यात। धावफलकावरती धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर त्या 32-16 धावगतीने धावा आल्यात। गोलंदाजी मार्कवरती दीपक जाधव, पहिला चेंडू दीपक जाधवचा, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक हेमंत चेंडूच्या खाली आलाय, महत्वपूर्ण झेल, खेळाडू बाद होत असताना संदीप कदम बॅक टू द पॅव्हिलियन।
थैंक यू। 32 या धाव संख्येवरती महत्त्वपूर्ण खेळाडू अपेक्षांचं ओझं ज्यांच्या खांद्यावरती होतं ते बाद होऊन तंबूच्या आत्र्याला परतत असताना धाव फलकावरती धावा जिथे आपण 32 पाहतो आहोत। 32 रन्स ऑन दी बोर्ड, 32 आहेत, दोन खेळाडू बाद झालेत। पहिल्या बॉल वरती दीपक जाधवला यश मिळालंय, नवीन बॅटर प्रशांत जाधवला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत। हा फ्रॅकर होता पहिल्या बॉल वरती, आक्रमक पवित्रा घेतला याही खेळाडूने, काहीसा इंटेंड ना प्रत्येक खेळाडूचा निराळा आज पाहायला मिळालाय। कारण संदीप कदमनी जी सुरुवात ज्या पद्धतीने वेगाने केली, अगदी त्याच वेळेला आपण प्रथमेश भोसलेला पाहिलं, त्यांनीही आक्रमक पवित्रा धारण केला। ओंकार सकपाळ पहिल्या बॉल वरती ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये एखादा खेळाडू येतो ना त्याचा आविर्भाव काहीसा वेगळा असतो, परंतु या खेळाडूने षटकार ठोकून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला। धावपलकावरती धावा, धाव फलकावरती धावा 33 आपण पाहतो, एक सिंगल आली आहे। ओंकार सकपाळ मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती, एक लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, या गोष्टीची चर्चा सातत्यपूर्ण या गोष्टीसाठी होते की लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ज्या ज्या वेळेला असतं ना त्या त्या वेळेला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सातत्यपूर्ण क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावे लागतात। बॉल कमी गतीने टाकला होता जिथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, बॅट आधी स्वांग केली तदनंतर बॉल ब्रश झाला। मी पुन्हा एकदा वारंवार विनंती करतोय, पहिला बॉल पडल्यापासून मी सातत्यपूर्ण लक्ष वेधतोय मंडप डेकोरेटर्स, आपण लाईट ऑन करा। सातत्यपूर्ण आपण या गोष्टीचं लक्ष वेधतोय की लाईट्स ऑन व्हायला हव्यात। विजूजी तडेकर आपण कृपया जातीनिशी त्या गोष्टीकडे लक्ष द्या। धाव फलकावरती धावा आपण पाहतोय जिथे 34 आहेत, पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल। हा फ्रॅकर टाकण्याचा प्रयत्न कमी गतीने उजव्या एसीच्या बाहेर, हा चेंडू मात्र दिशाहीन राहिलाय, गोलंदाजाला दंडित करण्यात येते। व्हाईट बॉल, अतिरिक्त धावा, दीपक जाधव मैदानाच्या आतमध्ये आला, गोलंदाजी मार्कवरती पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त केली, मोठा फटका खेळण्याचा मोहावरता आला नव्हता पुढ्यात आलेल्या बॉलवरती, परंतु बॅट जी आहे ना बॅकलेफ्ट जास्तीचं उंच पाहायला मिळालं आणि त्या जोरावरती इथे चांगला झेल आपल्याला टिपत असताना हेमंत उतेकरला आपण पाहिलं। धाव फलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये 35। हाफ ट्रॅकर आडवा बाटने फ्लॅट पॅरल चेंडूसी मारिसेच्या बाहेर, हा येतोय षटका प्रशांत जाधवच्या बॅटमधून। थँक यू, संधी मिळेल तुलाही तू हिरमसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस, फक्त तू खचू नकोस। मैदानाच्या आतमध्ये संधी प्रत्येकाला मिळेल, खचून जाता कामा नये। षटकार आलाय प्रशांत जाधव बाळाच्या बॅटमधून, 42 धावा। धाव फलकावरती आज बॅटची लिडिंग एज घेतली आहे, एकेरी धाव इथे अर्धित होत असताना पाहायला मिळते, एक सिंगल आली आहे संघाच्या धाव संख्येमध्ये, एकेरीने भर पडत असताना 42 धावा। धाव फलकावरती आपण पाहतोय 42 रन्स ऑन दी बोर्ड, चांगल्या दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट आपण या स्पर्धेच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट .in माध्यमातून पाहतो आहोत। आजच्या दिवशी गौरवजी सावंत यांनी पुन्हा एकदा म्हणे यासाठी जिंकून घेतली की त्यांनी एक कुपन काढलं आणि जर सायकल जर का त्यांना मिळाली ना तर दाऊद एक छोटा मुलगा आहे त्याला ती सायकल ते देणार आहेत। हा बॉल अवांतर स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळत आहे, व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव येत असताना संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 43 धावा धापलकाबद्दल पाहायला मिळाल्यात। बॅटर सज्ज होत असताना पाहायला मिळत आहे, फ्लड लाईट ऑन होत आहेत, पंच पाहणी निहाणी करतात की बॅटरला कोणती अवघडपणा होत नसेल, तर जिथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सामना कंटिन्यू ठेवला जातोय। हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला, 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला, 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 20, दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्या, तिसऱ्या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये धावा कमी आल्यात, एकंदरीत धाव फलकावरती धावा त्या 43, जिथे आपण पाहिलं तर 43 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या, षटक संपुष्टात आलं तिसरं। या ऐकू एक डीजेच्या माध्यमातून मधुसंगीत। Hola, ¿cómo estás?
43 रन्स ऑन दी बोर्ड पाहत आहे आपण प्रेक्षक वर्गाला ऑन द स्क्रीन मैदानाच्या आतमध्ये सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत असताना पाहायला मिळते प्रत्येकाची उपस्थिती आज प्रार्थनीय आहे हॅलो धावफलकावरती 43 43 रन्स ऑन दी बोर्ड सहा षटकांची लढत पूर्वार्ध सहा षटकांचा जिथे गोलंदाजी मध्ये फेरबदल पुन्हा एकदा पाचाने करण्यात आले रोहित साळुंके एक युवा आणि टॅलेंटेड गोलंदाज प्रशांतच्या विरोधात कमी गतीने टाकला पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय हा चेंडू जो मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळालाय प्रशांत याची एक खासियत आहे टॉवरिंग सिक्स मारण्यामध्ये त्याला महारत आहे परंतु या स्पर्धेमध्ये अद्याप त्याच्या बॅटमधून तितकेशी हव्या असणाऱ्या धावा पाहायला मिळालेल्या नाही आहेत आज परफॉर्मन्स करून दाखवा लागणार आहे शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा नेक्स्ट मॅच फर्स्ट सेमीफायनल आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल पुढचा बॉल कमी गतीने टाकला हा चेंडू नो आहे ओव्हर स्टेपिंग केली आहे की काय तिथे पंचांनी लगेचच घोषित केला हा चेंडू नो बॉल नो बॉल इथे पाहायला मिळालाय आणखीन एक चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल या रीतीच्या धावा कुठे ना कुठेतरी डोकं दुखी राहू शकतात गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी कारण किरण इलेवन भोगाव याच टीमला आपण पाहिलं ना किरण वॉरियर्स भोगाव या टीमला कारण मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला आलो त्यावेळेला नैसर्गिक प्रकाश होता आता जिथे आपण पाहिलं ना तर कृत्रिम प्रकाशामध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहोत आणि या दोन ज्या गोष्टी आहेत ना या महत्त्वाच्या राहतात फ्रीचा बॉल बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला पुन्हा एकदा नामोहरण केलंय डॉट बॉल स्वरूपामध्ये चेंडू हाताण्यामध्ये यशस्वी राहिलाय गोलंदाज चांगल्या धाटणीचे चेंडू हात आलेत व्हेरिएशन पहा चांगल्या रीतीने पाहायला मिळालेत कल्पकता त्याच्या माध्यमातून चांगल्या रीतीने पाहायला मिळते आपण प्रेक्षक वर्गाला पाहतोय ऑन अ स्क्रीन ज्यांची गर्दी गर्दी जे आहेत ना दर्दी तेच करतात गर्दी पुढचा बॉल घेऊन गोलंदाज बागपुटल्या येत असताना चेंडून वळण घेतलं हदभर वळण प्राप्त होत असताना पाहायला मिळालं चेंडूने उसळी प्राप्त केली डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय निर्धाव स्वरूपाचा चेंडू धावफलकावरती धावा स्थिरावलेल्या 44 आहेत 44 रन्स ऑन दी बोर्ड धावांसाठी या षटकामध्ये झगडावं लागले धावा महाग झाल्यात धावा गोळा करावा लागतील आपला आत्मविश्वास चांगला असावा लागणार आहे धावा गोळा करण्यासाठी त्याच वेळेला बॅटमधी बॉल तितकेसे घ्यावे लागणार आहेत फलंदाज अर्थात प्रशांत जाधवला कमी गतीने टाकला बॅटची लिडिंग एज चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय त्याच्या हातून देखील झेल निसटलाय अगदी दुविधा मनस्थितीमध्ये होता संभ्रमामध्ये होता हा फलंदाज फटका खेळायचा की नाही त्याला सुवर्ण मध्ये सापडूच शकलं नाही शेवटच्या क्षणाला केवळ बॉल बॅट बॅट बॉल वरती घेऊन आला बॅटची लिडिंग एज घेतली आणि जिथे पॉइंटला एक झेल सहज साधा सोपा झेल इथे निसटत असताना आपण पाहतोय धावफलकावरती स्थिरावलेल्या धावा जिथे 45 पाहायला मिळाल्यात 45 रन्स ऑन दी बोर्ड धावा गोळा करावा लागणार आहेत लेफ्ट हँडर वर्सेस ही लढत ही महत्वाची राहील कारण ओंकार ज्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतो तीन बॉल फेस केले 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात संघाची धावसंख्या एकंदरीत धावफलकावरती आहे ती 45 45 रन्स ऑन दी बोर्ड 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना काहीशी व्यूहरचना इथे बदलण्यात येते क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात येतो लेफ्ट हँडर राईट हँडर कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये जिथे वीरेंद्र सहवाग आणि गौतम गंभीरचं चांगलं कॉम्बिनेशन आपण लेफ्ट हँड राईट हँडर मध्ये पाहायला मिळालं सध्या घडीला रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे कॉम्बिनेशन तितकंसं चर्चेचं आहे
मैदानाच्या आतमध्ये हे कॉम्बिनेशन किती चर्चेचं राहत आहे। तिथे ओमकार सकपाळ आणि प्रशांत जाधवचं हे पाव लागेल। दोन्ही बॅटरच्या बॅटमधून एक एक षटकार आलाय। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज आडव्या बॅटने लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम दर्जेदार षटकार। थँक्यू। रिप्ले आपण पाहतोय। स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच पाहत राहिला फलंदाज शिवच्या क्षणापर्यंत। काय फटका होता ओमकारचा। रिप्ले आपण पुन्हा एकदा साईड अँगलने पाहतो। साईड अँगलने एक चांगला स्ट्रोक जिथे थांबला तो फटका खेळल्यानंतर। होल्डी पोज तू खीच मेरी फोटो अशा रीतीचा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला। पाहत राहिला शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू एक्झॅक्टली कुठे ट्रॅव्हल झालाय। स्क्रीन वरती पुन्हा एकदा धावफलकावरती धावा। अर्धशतक कंप्लीट केलंय रुद्रांश लबन साकरी या टीमने। 51 धावा धावफलकावरती आहेत चौथ्या षटकाच्या दरम्यान। ओमकार सकपाळ दोन षटकार एक सिंगल चार बॉल 13 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय। त्याचं मैदानाच्या आतमध्ये जास्तीचा वेळ व्यतीत करणं खेळपट्टीवरती महत्वाचं राहणार आहे। पुढचा बॉल बॅकफुटला पाची लिडिंग एज घेतली होती, पाठीमागे चाललाय शॉर्टर मांडला। इथे काय घडतंय? प्रशांत बाळा ही धाव घेण्यासाठी पुढे सरसावला होता। सिंगल इथे अर्धित करण्यात येते एकेरीच्या मदतीने। धावफलकावरती धावा आहेत त्या 52 धावा धावफलकावरती। चार षटकांचा खेळ संपुष्टात आलाय। तीन गोलंदाजांनी हे षटक इथं हातात असताना आपण पाहिलं। पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। नेक्स्ट मॅच फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळेल ज्योती इंटरप्राइजेस टीमचा कॅप्टन आणि आपण इन्व्हाइट करूया त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना श्री राम वर्धा आणि कापडे या दोन्ही संघांच्या कर्णधारांना। आपण थोड्याच वेळामध्ये पूर्वार्धाचा खेळ जसा संपेल लगेच टॉस करणार आहोत। या आपण विश्रांती घेऊया, डीजेकडे जाऊयात, एक मधुर संगीत ऐकू। थँक्यू। होय, ह्या रायगड जिल्हा आणि या रायगड जिल्ह्याचं शेवटचं टोक पोलादपूर तालुका आणि या तालुक्याचा अभिमान वाढवणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना शेवटाकडे निघाली आहे। पोलादपूर तालुका प्रीमियर लीग दक्षिण रायगड जिल्ह्यातील दक्षिण रायगडमधील सर्वाधिक महत्त्वाचं आयोजन म्हणून या स्पर्धेकडे नेहमीच पाहिलं जातं। क्रिकेट रसिकांची तुडुंब गर्दी आणि त्याच वेळेला क्रिकेट खेळाडूंनी दिलेला उदंड असा प्रतिसाद या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलाय। पुढचा बॉल गोलंदाजी मार्क मधी गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल। धावफलकावरती धावा जिथे आपण पाहतोय 52 आहेत। पुढचा बॉल कमी गतीने टाकला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला। डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं। लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला। काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? खराब फेकी झाली आहे, फायदा उचललाय दोन्ही फलंदाजांनी। दीपक आणि रोहित चेंडूवरती वेगाने आले, फेकी चुकीच्या एंडला झाली। प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला दाखवावा लागतो। क्षण आणि क्षण महत्वाचा असतो। एक एक मिनिट एक एक सेकंड मैदानाच्या आतमध्ये लढवावा लागतो आणि तो लढवावा लागणार आहे या मॅच मध्ये। कारण जो संघ जिंकेल ना तो सुपर फोर मध्ये क्वालिफाय करेल। जो संघ जिंकेल तो आम्ही डोंबिवलीकर या संघाच्या अगेन्स्ट सेकंड सेमीफायनल खेळत असताना पाहायला मिळेल। मैदानाच्या आतमध्ये चालू असणारा हा सामना। हेमंतचा हा बॉल मिस टायमिंग आहे, चेंड हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहे। धाबा इथे मिळत असताना याही बॉलवरती दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय। काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? बाळा रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद। थँक्यू। धावफलकावरती धावा जिथे आपण पाहतो ना सद्य परिस्थितीमध्ये 55 आहेत। खेळाडू बाद झाला आणखीन एक। धावफलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये आपण पाहिला जिथे 55 धावा धावफलकावरती आहेत अशा परिस्थितीमध्ये दुसरा खेळाडू बाद झालाय।
एक घिसाड घाई अंगले डाली रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण प्रशांत जाधवला बाद होत असताना पाहायला मिळालंय. किरण पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तीन खेळाडू बाद झालेत. 55 धावा फलकावरती आहेत. किरण पवार जिनका बल्ला है तलवार, बाजी में लाता है पलटवार, करारा होता है हर प्रवार, उनका नाम है किरण पवार. हा बॉल इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला बॉल वरती मैदानाच्या आतमध्ये. याही खेळाडूला आपण पाहतोय ना खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये काहीसा वेगळा पवित्र अपनावत असताना त्याला आपण पाहतोय. कारण खेळाडू जो जो मैदानाच्या आतमध्ये येताना एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळालाय. आपण अशा संघाच्या अगेन्स्ट खेळतो ना ज्या संघाने एक मोठी धावसंख्या या स्पर्धेमध्ये उभी केली आहे आणि अशा गोलंदाजाच्या विरोधामध्ये खेळतोय ज्याच्या बॅटमधून धावा आल्यात. आडव्या बॅटने स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, फॉलोइंग स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतो आहे. फासे चांगल्या रीतीने टाकल्यात किरण वॉरियर्स भोगाव या टीमने. हा वॉरियर्स आहेत आणि वॉरियर्स सारखे लढत आहेत मैदानाच्या आतमध्ये. कारण हेमंत उतेकरची गोलंदाजी, त्याने दुसरं षटक पहिलं षटक हाताळलं जरूर परंतु तो पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाला नाही. तिसऱ्या षटकामध्ये आणखीन एक गोलंदाज त्याने पाचारण केला होता, तो दीपक जाधवला आपण पाहिलं होतं. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल खोला टाकला, हेलिकॉप्टर केला डाऊन ग्राउंड लॉंग ऑफला. रोहित आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. चांगल्या रीतीची फेक धाव मिळाली. एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते. 56 धावा धावफलकावरती आहेत. 56 रन्स ऑन दी बोर्ड, 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. स्क्रीनवरती आपण हेमंत उतेकरला पाहतोय. खऱ्या अर्थाने एक चांगल्या दर्जाचं प्रदर्शन तर त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. त्याला आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. टेनिस क्रिकेट डॉट इनची किंमत आहे. कारण जसा समालोचक बोलतो तसं ज्या वेळेला दाखवण्यात येतं ना त्यावेळेला समालोचन करण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. चर्चा या गोष्टींची करण्यामध्ये शब्दही वाढतात. हेमंतला आपण पाहतो स्क्रीनवरती क्षेत्ररक्षण सजवत असताना त्याला आपण पाहतोय. काहीसे बदल तो करतोय कारण लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडवरती आलाय. या खेळाडू एक टॅलेंटेड खेळाडू म्हणून पुण्याचं क्रिकेट सातत्यपूर्ण गाजवलंय. श्री इलेव्हनसाठी तो चांगल्या रीतीने प्रदर्शन करत असताना पाहायला मिळालाय आणि एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. कारण लेफ्ट हँडर बॅटर आहे, चांगल्या रीतीने धावा गोळा करतो, चांगली गोलंदाजी करतो, परिपक्वता त्याच्याकडे ठासून. हा बॉल उजव्याशीच्या बाहेर सफल झाला, ऑन साइडला खेळला डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, आउट फील्ड पार, धाव मिळतील चार. हा येतोय ओमकार सपकाळच्या बॅटमधून चौकार. एक धाव येते आहे लेग बायच्या स्वरूपामधून आली. एका बॅटला बॉल ब्रेस झालाय. पंचांनी DRS कॉल केलाय. फिल्डिंग टीमने इथे DRS घेतलाय. कारण आहे की लेग बिफोर स्वरूपामध्ये खेळाडू बाद आहे की नाही याची साशंकता मनामध्ये निर्माण झाली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा आणि खेळाडू इथे बाद आहे की नाही हे आपल्यापर्यंत पोहोचेल. धावफलकावरती 60 आहेत. या बॉलचा निर्णय येणं अजूनही पेंडिंग आहे. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. आदरणीय सत्यमानजी सकपाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफिकेचा कौल करणार आहोत. टॉससाठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच एका बाजूला ज्योती इंटरप्रायजेस हा संघ खेळेल तर त्याच्या विपक्ष श्री राम वरदायनी कापडे खुर्द या टीमच्या अगेन्स्ट एक महत्वपूर्ण फर्स्ट सेमी फायनल नॉट आऊट आहे खेळाडू. हे खेळाडू नॉट आउट आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय धावफलकावरती 61 एक सिंगल येते. पिचिंग इन लाईन नव्हता,
डावी एसी सोडून जाणारा हा बॉल पाहायला मिळाला आणि म्हणून की हा डिसिजन लगेचच देण्यात आला की खेळाडू नॉट आउट असेल. धावफलकावरती एक्सेस्ट आहेत. लेफ्ट हँडर बॅटर या वेळेला ओंकार स्ट्राईक एंडमध्ये पाहायला मिळतोय. ज्या बाबी व्हायला हव्या होत्या ना त्या घडल्यात. रुद्रांश श्रीवन साखरसाठी ओंकार स्ट्राईक एंडवरती आलाय. खोला टाकला हा बॉल यशी रक्षकाचा भेद घेतोय वेगाने. डॉट बॉल. गोलंदाजी वेगाने झाली आहे. भन्नाट वेग इथे कामी येत असताना पाहायला मिळालाय. फास्ट अँड फ्युरियस चेंडू हात आलेत विजय दाभेकरने. विजय दाभेकर मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना तो पाहायला मिळालाय. विजयचा वेग इथे कामी येतोय. 61 धावा धावफलकावरती. खोला टाकलाय आणखीन एक चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. संभ्रमामध्ये टाकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हाही बॉल जो मात्र खोलामध्ये पाहायला मिळाला. एक सिंगल आली आहे. सिंगलने धावफलकावरती भर पडते. धावफलकावरती धावा त्या 62 एक एक धाव महत्वाची आहे. थेंबे थेंबे तळेसाचे एक एक रन्स महत्वाची राहणार आहे. धीरोधार्थता चांगली दाखवली आहे दोन्ही फलंदाजांनी. एक एक धाव गोळा करत असताना पाहायला मिळाल्या. संयमाने खेळत आहेत परंतु संघाला इथे संयम नव्हे तर धावा हव्यात. धावा महत्वाच्या राहतील. उत्तरार्धामध्ये या धावसंख्येचं मोठं लक्ष उभं करावं लागणार आहे प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये. गोष्टी महत्वाच्या असतील. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क मधी विजय दाभेकरला आपण पाहतोय. या वेळेला किरण ऑन स्ट्राईक. आडवा बाटने डाऊन द ग्राउंड चेंडू सी मारेसेच्या बाहेर लॉंग अँड स्ट्रॉंग आय अँड हॅमसम टॉवरिंग सिक्स षटकार. ते तिसरं परवाना चर्चेचं या गोष्टीसाठी राहिलं. पहा ज्या वेळेला स्पर्धा आली त्यावेळेला विनायकजी दीक्षित साहेब आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर जिथे आपण सिद्धेजी शेठ साहेब यांच्या माध्यमाने स्पर्धा दिवस आणि रात्र स्वरूपामध्ये यायला हवी. फ्लड लाईट्स लावण्यात आले. 256 खेळाडू आणि फ्लड लाईटच्या ज्या काय फ्लड लाईट्स आहेत ना त्याही 256 हॉलेजन्स पाहायला मिळाले. हा बॉल अवांतर स्वरूपाचा आलाय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत सद्य परिस्थितीमध्ये. तिथे 69 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. मालिकेवराची बाईक ज्या वेळेला आली त्यावेळेला एकच चर्चा सातत्यपूर्ण संपूर्ण पोलादपूरमध्ये होत असताना पाहायला मिळाली. मी स्टेटस पाहिलं मंगेजी भेलोसे साहेब आणि ओंकार गाडगे यांचं रोकडा हिसाब. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून मालिकेवरासाठी बाईक देण्यात येते. हा चेंडू खाली राहिला. यशी रक्षकाचा भेद घेतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे डॅशिंग अध्यक्ष लगेचच निलेशदादा कोळसकर साहेब यांनी सांगितलं. जशी स्पर्धेची अनाऊन्समेंट झाली त्यांनी सांगितलं की माझ्या माध्यमातून देण्यात येईल ती अर्थातच सोन्याची अर्ध्या टोळ्याची अंगठी. DRS घेण्यात आलाय. निर्णय काय येतो पाहूया. व्हाईट बॉलसाठी चॅलेंज केलंय. पहिला DRS अनसक्सेसफुल राहिला. 2 DRS आपण देतोय. आणि आजच्या दिवसाच्या पहिल्या मॅचच्या वेळेला ही इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट अशी असेल ना की फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे. सक्सेसफुल राहील हा निर्णय. इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट आपण अशी करतोय ना की कोणत्याही क्षणाला आपल्याला दिलेले जे 2 DRS आहेत आपण वापरू शकता. कोणत्याही गोष्टीसाठी आपण DRS वापरू शकता हा संपूर्णता जबाबदारी टीमची असेल. आणि तो निर्णय ते कोणत्याही क्षणाला घेऊ शकतात. अंपायरकडे आपण जसा निर्णय पोचवला आमच्यापर्यंत ते पोचवतील. DRS कॉल केला जाऊ शकतो. धावफलकावरती धावा. 69 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल यावेळेला बॅटची आतली कट घेतलीय. सिंगल इथे प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. किरण पवार रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद. पूर्वार्धामध्ये धावा बनवण्यात आल्या. त्या तब्बल 69 धावा धावफलकावरती. 69 रन्स ऑन दी बोर्ड. 70 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. कुठे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा या स्पर्धेच्या मानाच्या स्पर्धेमध्ये. या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये खूप काय पाहायला मिळेल. परंतु त्याआधी आपण नेक्स्ट मॅचचा करतो आहोत टॉस. नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. फर्स्ट सेमी फायनल दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. ज्योती इंटरप्राइजेस आणि श्रीराम वर्धयानी कापडे या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल. हॅलो सन्माननीय सत्यवान दादा सकपाल यांच्या शुभहस्ते टॉस होईल. या सर सत्यवान दादा सकपाल यांच्या शुभ असते. नेक्स्ट मॅच चा टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. एका बाजूला ज्योती इंटरप्राइजेस तर एका बाजूला रामवर्धा यांनी कापडे.
हेलो अभी केसरकर आणि कल्पेश सत्यवान दादा सकपाल यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट आताच्या मॅचचा टॉस केला जाईल। तसेच आज डगआउट मध्ये फक्त टीमचे प्लेयर आणि संघ मालक शिस्तबद्ध बसायचं आहे। सर्व संघाने याची नोंद घ्या। आता आपण पहिला साखरचा संघ सुद्धा त्याच पद्धतीने बसला होता, त्या संघाचं सुद्धा आपण कौतुक करूया कारण 15 प्लेयर आणि त्यांचे संघ मालकच बसले होते। पीटीपीएल पर्व तिसरे पाहतोय आपण, ना भूतो ना भविष्य अशी स्पर्धा पोलादपूर तालुक्यातील एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आणि आजचा अंतिम दिवस। हॅलो रामवर्धनी कर्णधारी या ज्योती एंटरप्राइजेस अभि केसरकर सन्माननीय अध्यक्ष निलेशदा कोळसकर यांचा संघ तर दुसरा संघ आहे रूपेशदा सकपाल यांचा संघ। हॅलो हॅलो आपण पाहतोय स्क्रीनवरती सर्व मान्यवर मंगेशजी बेळोसे साहेब स्वप्नीलजी चोरगे तसेच रवी दादा सिद्धेश शेठ सर्व मान्यवर आणि अध्यक्ष साहेबांचं नक्कीच कौतुक करावं लागेल। आयोजकांना महत्त्वाची सूचना आले की जो डगआउट दिलाय आपण यावेळी तिथे फक्त 15 प्लेयर आणि संघ मालक बसेल, बाकी कुणीही बसायचं नाही। ही महत्त्वाची सूचना आहे आयोजकांकडून। तरी मी सर्व संघ मालक आणि कर्णधारांचं लक्ष वेधतोय की त्या डगआउट मध्ये फक्त आपले 15 प्लेयर आणि संघ मालक बसतील, महत्त्वाची सूचना आहे। बाकी सर्व मान्यवर व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे, व्यवस्थापक पण बसू शकतात, कोच व्यवस्थापक बसू शकता, काही प्रॉब्लेम नाही। नासिर भाई आपण या, माझा तालुका माझा अभिमान आणि तालुक्याला शोभेल अशी स्पर्धा एका उंचीवरती जाऊन पोहोचले। होळीच्या अगोदर दिवाळीचा सण म्हटला तरी वावग ठरणार नाही अशी स्पर्धा आपण पाहतोय गेले 3 दिवस। चला बॅट्समन पाठवा भोगवा, किरण वॉरियर्स भोगवा आपले बॅट्समन पाठवा। तसेच दररोज लकी ड्रॉ आहेत या स्पर्धेमध्ये। थोड्याच वेळामध्ये आज आमदार साहेब सुद्धा भेट देणार आहेत या स्पर्धेला। हॅलो रामवर्धनी फायटर कर्णधार ज्योती एंटरप्राइजेसचा कर्णधार आहे हो। हेलो तो तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा, तमाम दर्शकों को मेरा यानी प्रवीण दुगाड़ी का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल आदाब। पीटीपीएल अंतिम चरण में आ चुकी है। जयेश भोसले सर ने कहा याच साठी केला होता 88 शेवटचा क्षण घोड़ लावा, तो ये आखिरी क्षण है, ये जरूर मीठे जाएंगे। 70 रनों का पीछा करना है हेमंत उतेकर जो मैन ऑफ द सीरीज के कंटेंडर के रेस में है।
दीपक जाधव उनके साथ मैदान पे उतरे हैं और वेल एक्सपीरियंस रबर का गब्बर जिन्हें कहा जाता है, पोलादपुर का बैंड जिन्हें कहा जाता है, नौकरी सम्राट जिन्हें कहा जाता है, पोलादपुर क्रिकेट में क्रांति लाने के लिए जिन्होंने काम किया, वो संदीप कदम गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए। सूरज सुनावड़े आज दिखा मुझे, सूरज कहां से आया, पश्चिम से या पूर्व से। तो मैच की तरफ हम चलेंगे, अंपायर का इशारा, मुकाबले का दूसरा सत्र शुरू होने का इशारा, 36 गेंदे और 70 रनों की जरूरत, स्ट्राइकर इन पर दीपक जाधव। पहली गेंद हल्के हाथों से खेला दीपक जाधव, जानते हैं संदीप कदम वेल एक्सपीरियंस बॉलर है, 70 रन, लेकिन संदीप कदम की सेना को यह भूलना नहीं चाहिए कि उन्होंने 57 रन बचाए थे। सूरज सोनावड़े मेरे दोस्त है, लेकिन सुबह का भूला शाम को घर आ चुका है, काफी याद की मैंने उनकी। देखना ये होगा हेमंत उतेकर के लिए क्या प्लानिंग होगी संदीप कदम सर की। बड़ी मछली है ये, गोल्डन विकेट, गोल्डन विकेट कहा जाएगा इस विकेट को, राइट आर्म ओवर द विकेट, और ये सीधा खेला, सीधा लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 6 रन, 7 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। पहली दो गेंदों के ऊपर 70 का पीछा करना है, 63 के अभी भी दूरी। ये हल्का स्पिन करने की कोशिश, क्रॉस बैटेड शॉट खेलने की कोशिश की थी, 3 गेंदों में 7 रन आ चुके हैं। दोनों तरफ से वेल एक्सपीरियंस खिलाड़ी है, एक तरफ से हेमंत उतेकर और दूसरी तरफ से संदीप कदम सर। और देखिए जो संदीप कदम सर से मैंने जो बातचीत की थी वहां पे गेंद जा रही है, ये सिंगल जरूर मिला और इस सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 8 रन। निश्चित तौर पर संदीप कदम सर, नीलेश पवार सर और गणेश भाविस्कर, ये मुझे तीनों भाई लगते हैं, भाई लगते हैं, सगे भाई से भी बेहतर इनका नाता है, नीलेश पवार सर, गणेश भाविस्कर और संदीप कदम सर। जो है वो है, जो है वो बोलने से मैं नहीं डरता कभी भी। रन मिलेंगे, 2 टोटल आ चुका है, तड़ेकर का स्कोर कार्ड ये कह रहा है 10 रन प्रति औसत अगर ये टीम खेलेगी तो 60 पे पहुंचेगी। विकेट की तलाश और वो विकेट हेमंत उतेकर का चाहिए संदीप कदम एंड कंपनी को। चलिए टॉस की तरफ हम चलेंगे इस ओवर के बाद। बहुत ही बढ़िया शॉट खेला, मिड विकेट पर गेंद ट्रैवल हो रही है, 1 रन पूरा किया, दूसरा रन चुराने की कोशिश, 11 रन पहला ओवर समाप्ति के बाद बिना कोई नुकसान। हेलो, सत्यवन दादा सकपाल यांच्या शुभ हस्ते टॉस होईल नेक्स्ट मॅचचा, एका बाजूला रामवर्धनी फायटर तर एका बाजूला ज्योती एंटरप्राइजेस। अभि केसरकर या नेक्स्ट मॅच चा आपण टॉस घेतोय टॉस बॉक्स मध्ये, अभि या, अभि केसरकर, एका बाजूला ज्योती एंटरप्राइजेस तर एका बाजूला रामवर्धनी फायटर, सन्माननीय सत्यवंतदा सकपाल यांच्या शुभ हस्ते। अभी केसर करिया, कल हमने वड़ा पाव खाया, इंडियन बर्गर, मनसून वड़ा पाव, आज हमने समोसा खाया, दोनों ही चीजें लाजवाब थी। मंसूर वड़ा पाव के मालिक के लिए मैं यही कहूंगा, अन्नदाता सुखी भव। जीत गया
ग्राम पंचायत काटीतड़ी गौरव सुनील मोरे इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा जो सरपंच साहब है ग्राम पंचायत काटीतड़ी कि वो इस मंच पे आए। ये छक्का आया बल्लेबाज दीपक जाधव द्वारा गेंदबाज ओंकार सपकाल ने शुरुआत की थी इस दूसरे ओवर की। तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा। ये मैच एयर टाइट होगा, शुरुआती ओवर में ऐसा लग रहा है कि रन बन रहे हैं लेकिन मैच एयर टाइट होगा, इसमें कोई दोहरा नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है। गौरव सावंत टेनिस क्रिकेट डॉट इन के सीईओ, 1.5 लाख सब्सक्राइबर खुद के उनके पूरे हो चुके हैं, इसलिए उनको बधाई देना फर्ज है हमारा। ये डॉट गेन आई और इस डॉट गेन की वजह से गलती नहीं करनी है अहमद उदयकोर को, अगर रनआउट का विकेट गया ना तो पूरी टीम संकट में आ सकती है। किरण वॉरियर्स भोगाव मंसूर जी आपका मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा क्योंकि जो टेस्ट था आपके बड़ा पाव में इंडियन बर्गर में, जो टेस्ट था आपका समोसे में, पुराने जमाने में कहावत थी जब तक रहेगा समोसे में आलू तब तक रहेगा बिहार में लालू। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश निलेश दादा कोलस्कर से भी हम बातचीत करेंगे, ग्रामीण पुलतपुर तालुका क्रिकेट एसोसिएशन प्रेसिडेंट से। सेकंड सेमीफाइनल के पहले सत्र के ब्रेक में हम उनसे बातचीत करेंगे। सिद्धेश शेठ और काटेदड़ी के सरपंच साहब गौरव मोरे साहब यहां पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। विकेट की तलाश है रुद्रांश, रुद्र मानो तो 11वां अवतार शंकर का, महारुद्र हनुमान मारुति। ये अच्छा शॉट खेला, फाइन लेग बाउंड्री की तरफ गेंद जाती हुई 4 रन। गेंदबाजों को अच्छी गेंदबाजी करनी होगी क्योंकि पूरी तरह से रात हुई नहीं, पूरी तरह से दिन खत्म नहीं हुआ, ऐसे में गेंदबाजों को बेनिफिट मिलता है लेकिन सही लाइन पे गेंद गिरना जरूरी है। डीजे चौथी रात में आते हुए मुझे थोड़ा सा दुख जरूर हुआ कि हमारे अजीज दोस्त ओमकार की टीम आज नहीं खेल रही है, ये दुख मुझे जरूर हुआ है। क्या बल्लेबाजी हो रही है दीपक जाधव के, लॉन्ग वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन। तेरा अपन सन्मान घेतो काटेतळीचे सरपंच सन्माननीय गौरव मोरे साहेबांचा, मंगेश मेलोसे साहेबांना विनंती असेल कि आपण आपल्या शुभहस्ते हा सन्मान करावा। 27 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं लेकिन 57 हमने बचाए थे, ये भूलना नहीं चाहिए, बाउंस बैक करना आना चाहिए। विपरीत परिस्थितियां जरूर आती है लेकिन उस विपरीत परिस्थितियों में आपको लड़ना भी आना चाहिए। ये अच्छी गेंद डाली गई, डॉट गेंद की समाप्ति हुई, ओवर की समाप्ति के बाद 27 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये ओवर काफी महंगा रहा गेंदबाज। हेलो सर, ओंकार सपकाळ का टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातोय, सत्यवंत दादा सकपाल यांच्या शुभ हस्ते। एका बाजूला ज्योती इंटरप्राइजेस अभि केसर करते, एका बाजूला रामवर्धनी फाइटर्स कल्पेश। नेक्स्ट मॅच चा टॉस होतोय, ज्योती इंटरप्राइजेस संघाने टॉस जिंकलाय, अभि निर्णय काय असेल? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू या मॅच मध्ये। अभि सर किती धावा रोखणार समोरील संघाला? बघूया, त्यांच्या टीम मध्ये चांगले बॅटिंग ऑर्डर आहे तर आम्ही कमीत कमी धावांमध्ये त्यांना स्टॉप करण्याचा नक्की ट्राय करू। धन्यवाद कल्पेश, तुम्हाला
बैटिंग करायचं आहे. अभिनी टॉस जिंकलाय, तुम्ही टॉस हरलेत, किती धावांचं डोंगर उभं समोर संघाला चॅलेंज कराल? तर आम्ही त्यांना 70-75 रनाचं टार्गेट देऊ. दोन्ही टीमना शुभेच्छा. देखिए अभी केसरकर और कल्पेश मोहिते के बीच अगला मैच है. अभी केसरकर को देखते हुए मुझे पुराने जमाने के संजय सोलंकी, रायगढ़ के सर्वश्रेष्ठ कप्तान याद आ रहे हैं. कप्तानी के मामले में इनका कोई तोड़ नहीं है. ये कल्पेश को अपने जाल में जरूर फंसाएंगे. टैलेंटेड कप्तान है अभी केसरकर. संदीप कदम हर तरह की कोशिश कर रहे हैं, लेकिन हेमंत उतेकर का जो अप्रोच है, उन्होंने संदीप कदम सर के खिलाफ आक्रमण ही नहीं किया. एक छक्का जरूर लगाया, लेकिन जो अप्रोच है उनका, हल्के हाथों से इस गेंद को खेलने की कोशिश की, डॉट गेंद आई. ये जो अप्रोच है वो जीत की तरफ ले, जीत की तरफ लेकर जा सकता है. हेलो, गेट वरती जे प्रेक्षक आहेत त्यांनी त्यांनी गेट सोडायचं आहे, कारण बरेच मान्यवर येणार आहेत आपल्यासाठी. 200 चेअर आज आयोजकांनी वाढवलेले आहेत. आज जर आपण पाहिलं तर दक्षिण रायगडचं भगवं वादळ ज्यांना म्हटलं जातं, ते सन्माननीय आमदार भरत शेठ गोगावले यांचं इथे आगमन होणार आहे. त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र आणि लोकांच्या मनातील रायगडचा भावी खासदार म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ते विकास शेठ गोगावले यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. आगमन होणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे की गेट समोरील गाड्या ज्या तुम्ही पार्क केल्या तिथे गर्दी करू नका. दर्पण दादा दरेकर, आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. सन्माननीय दर्पण दादा दरेकर, आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. तो मॅच की तरफ हम चलेंगे, जहां पर टोटल आ चुका है 30 रन. इस ओवर में महज आ चुके हैं 3 रन. संदीप कदम का ये अच्छा ओवर जा चुका है. इस ओवर में अब तक गेंदें समाप्त हो चुकी है 4. ये विकेट मिल सकता है, पहला ब्रेक थ्रू, पहला ब्रेक थ्रू मिल चुका है टीम रुद्रांश इलेवन साखर को. पूछा था संदीप कदम सर से पीटीपीएल इस साल होगी कि नहीं होगी, क्योंकि वातावरण ऐसा नहीं था. लेकिन जो अध्यक्ष हमारे ग्रामीण टेनिस क्रिकेट पोलादपुर एसोसिएशन नीलेश दादा कोळसकर, इन्होंने मुझे आश्वस्त किया पीटीपीएल होगी भी, और वो भी होगी जानदार और वजनदार. फ्लड लाइट्स, ग्रामीण खिलाड़ियों का सपना इन्होंने पूरा किया फ्लड लाइट्स में खेलने का. हॅलो, गेटच्या राईट साईडला जे प्रेक्षक आतमध्ये बसलेत ना, सिक्सरचं बॅनर आहे तिथे, त्यांनी बाहेर बसा प्लीज. सिक्सरच्या बाजूला तिथे प्रेक्षक आहेत, त्यांनी बाहेर बसा, बाउंड्रीच्या बाहेर बसा प्लीज, सहकार्य करा. ज्योती इंटरप्राइजेसची टीम, आपण निलेश दादांशी संपर्क करायचा आहे. ज्योती इंटरप्राइजेस, तो 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद ड्रिंक्स ट्रॉली मैदान पे आ चुकी थी. टोटल आ चुका है 1 गेंद अभी भी बाकी है. पानी मंगाया गया था, मुझे लगा कि शायद 3 ओवर का खेल खत्म हो चुका है, लेकिन ऐसा हुआ नहीं है. संदीप कदम सर ने हर तरह की कोशिश की हेमंत उतेकर को आउट करने की, लेकिन उनका अप्रोच था इनको खेल के निकाला जाए, और वैसा ही उन्होंने किया. टैलेंटेड खिलाड़ी है दोनों भी, दोनों एक दूसरे के दाम जानते हैं. ये सुपला शॉट मारने की कोशिश, ये डॉट गेंद आई, रुका हुआ टोटल वहीं पे. 3 ओवर की समाप्ति के बाद 30 रन, 18 गेंदे और 40 की दूरी. सम्राट म्हणजे
संदीप कदम की सेना को ये याद करना होगा कि हमने 57 बचाए थे, और वही हेमंत उतेकर को ये याद करना होगा कि हमने 90 से भी ज्यादा टोटल बनाया था। तीस रन हो चुके हैं, तो 18 गेंदे 40 रन हमारे लिए कुछ नहीं। सोच यही होनी चाहिए, दोनों का अप्रोच यही होना चाहिए। संदीप कदम की सेना को यह सोचना होगा कि हम जब क्वालिफाई हुए सुपर 10 में तो हमने 57 बचाए थे। वहीं दूसरी तरफ हेमंत उतेकर की सेना का यह अप्रोच होना चाहिए कि हमने 90 से ज्यादा रन बनाए थे, तो 70 क्या है? 70 क्या है? 70 में बिरयानी भी नहीं आती आजकल। हाँ, नीलेश पवार को जरूर खिलाइए गौरव, एक रन जरूर मिला, और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 31 रन। देखिए हेमंत उतेकर का यह अप्रोच है कि वो आखिर तक खेलेंगे, जिस अंदाज से वो खेल रहे हैं उस अंदाज से पता चल रहा है आने वाले बल्लेबाजों को आक्रमक खेलना होगा, ये सोच होगी स्ट्राइकर एंड पे। इस वक्त सागर भोसले, ये अच्छी गेंद थी, बॉलर समीर सोरगे की। 32 पे आता हुआ टोटल। सागर में रहने वाले ये खिलाड़ी आज गणेश केसरकर हमारे साथ जुड़ चुके हैं, पोलादपुर का एक और ऊंचा आवाज जिनके आवाज में दम है। रिवर्स दागने की कोशिश और कामयाबी मिली, 4 मिले और इस 4 के साथ टोटल पहुंचता हुआ 36। तीसरा रन स्कोर कार्ड के ऊपर, और ये लटक गए और ये क्या किया, हेमंत उतेकर जैसा बड़ा खिलाड़ी लटक चुका था। अब ये मैच जीतना संदीप कदम एंड सेना के लिए आसान नहीं है, ये की फैक्टर था। लटक गए थे। रन कितने अंपायर? 6 रन। कैच भी छोड़ा, 6 भी दिया। प्यासे को पानी पिलाना तो दूर, खुद भी प्यासे रहे खिलाड़ी। और यह थर्ड अंपायर की मांग की जा चुकी है। संदीप कदम कॉन्फिडेंट है, कैच लगा है, अब देखना यह होगा। इससे पहली वाली गेंद पे 6 आया था, बचे थे उतेकर, क्या वो बचेंगे, क्या वो अब बचेंगे? बचेंगे तो और भी लड़ेंगे, तब तक हम सुनेंगे डीजे मास्टर को। अरे दे रहा हूं भाई, माइक मैंने बंद किया था, डिसीजन है नॉट आउट। देखिए खेमे से आवाज आ रही है, रुक के खेलो। लेकिन जो लॉन्ग ऑफ के खिलाड़ी थे संदीप कदम साहब, उसे पूछ रहे होंगे कि हमें श्रृंखला में रुकना है, तूने ऐसा क्यों किया, जो इससे पहली वाली गेंद के ऊपर कैच छोड़ा। प्रथमेश भोसले, ये देखिए इसे कहते हैं जले पे नमक, हेमंत उतेकर जले पे नमक, और 6 के साथ टोटल में वृद्धि होती हुई
48 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। तसेच देवळेगावचे सुपुत्र संजयजी केसरकर यांचेही ते आगमन झाले, त्यांचंही आपण शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो। पहिल्या पीटीपीएलला 6व्या क्रमांकाचं प्राइस त्यांच्याकडून आपल्याला आलं होतं। मी संजयजी केसरकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे। तसेच तुकारामजी आयरे ढवळी विभाग अध्यक्ष क्रिकेट, आपणही व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे। संजय दादा बसावरती। तो गणेश जी केसरकर साहब आज एंकर की भूमिका निभा रहे हैं। 12 गेंदे 22 की दूरी, 11 के औसत से रनों को बनाना है। मैच क्लोज है, यहाँ पे टेम्परामेंट की परीक्षा है। हेमंत उतेकर और उनके साथी सागर भोसले। देखिए हेमंत उतेकर को आउट करने का मौका मिला था, प्रथमेश भोसले जिन्होंने कैच छोड़ा, आज रात भर उनको नींद नहीं आएगी, नहीं आ सकती। 11 के औसत से 22 की दूरी है। गेंदबाज ओंकार सबकाल को एक अच्छा ओवर करना होगा। ये अच्छी गेंद और गेंद आई, 11 गेंदे 22 रनों की जरूरत। 200 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजों को खेलना है। कापड़े ग्राम पंचायत उपसरपंच सोपन दादा यांचे इथे आगमन झाले, तर आपणही व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे। कापडे ग्राम पंचायत उपसरपंच सन्माननीय सोपन निकम साहेब, अपन व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे। और यह क्लीन बॉल, यहाँ पे विकेट मिलता हुआ। 10 गेंदे 22 की दूरी। कल जो हुआ था ना, कल रोहित पांडे एक एंड से खेल रहे थे, उन्हें नॉन स्ट्राइक एंड पर रखने में कामयाब हुए थे अपोजिशंस। उनके ऊपर इतने हावी हुए थे रोहित पांडे, मैच एक छक्के से मैच हारे थे, एक छक्के से मैच हारे थे। क्या इनिंग खेली 53 रनों की। यकीन मानिए यह मैच बन सकता है दोनों तरफ। और यहां पे अगर एनर्जी मिली गेंदबाज को और कहीं अगर हेमंत उतेकर का विकेट निकाला तो मैच में पूरी तरह से वापसी रुद्रांश इलेवन साखर की। 10 गेंदे 22 की दूरी। नए बल्लेबाज विलास गोटिया, गोटिया के नाम से मशहूर। कोई कहेगा इनके गांव में जाके विलास का घर कहाँ है, आपको पता नहीं चलेगा, लेकिन कोई कहेगा मुझे गोटिया के घर जाना है, गांव का बच्चा भी इनके घर लेकर जाएगा। दर्पण जी दरेगर इनकी तरफ से गोटिया के हर छक्के के लिए 500 मुझे लगा 500 क्योंकि फाइनल डे है। 300 मुझे बोलने की आदत ही नहीं है, पनवेल से बिलोंग करता हूं मैं, जयेश भोसले भी वहां पे ज्यादातर कमेंट्री करते हैं। 300 बोलने की आदत ही नहीं हमें दोनों को, 500 का नोट। विलास गोटिया, क्या गेंदबाजी हो रही है, लेकिन फील्डिंग गलत हुई, फील्डिंग गलत हुई। क्या गेंद डाली थी गेंदबाज में, कोई गलती नहीं थी, कोई गलती नहीं थी गेंदबाज ओंकार सपकाल की। ये मिले 4, 18 रनों की जरूरत, गेंदे बची है 9। 22 के ये 4 मिले, 18 की दूरी, गेंदे बची है 9। ओंकार सपकाल, क्या गेंदबाजी हो रही है, क्या गेंदबाजी हो रही है। 22 का वो 4 अगर छोड़ा नहीं जाता, हेमंत उतेकर का अगर वो क्या छोड़ा नहीं जाता तो इस वक्त हावी होती रुद्रांश इलेवन साखर, लेकिन इस वक्त पलड़ा भारी है। हेमंत उतेकर की भोगाव टीम को और ये गोटिया ने लगाया बेहतरीन 6। रोकड़ा बाद में नाम,
तो टोटल 12 की दूरी, गेंदे बची है 7 गेंदे 12 की दूरी। मैच देखिए, मैच क्लोज होगा, ये आखिरी गेंद तक जाएगा। 7 गेंदे 12 की दूरी, हाई वोल्टेज ड्रामा है ये क्रिकेट का। और ये गोटिया का एक और 6 गेंदे 6 की दूरी, जो 22 के 4 गए वहीं से रन शुरू हुए इस ओवर में। दरेकर साहब का एटीएम खुल चुका है, 500 की 3 हरियाली की पत्ती मैं देख रहा हूं। 2 मारे 600 गए। हाँ, छक्के से अगर मैच फिनिश होता है किसी भी बल्लेबाज से ना, गोटिया से, खाली गोटिया के ऊपर इनाम है। सूरज यादव इनकी तरफ से अगर वो छक्के से मैच फिनिश करते हैं तो स्कोर इज लेवल, तो सुपर ओवर। स्कोर इज लेवल, सुपर ओवर हुआ नहीं है, लेकिन आज आशंका है गेंदबाज अक्षय यादव। पहली गेंद, हेमंत उतेकर की पारी तारीफ काबिल नहीं है। उन्होंने वो आक्रामकता दिखाई नहीं, उन्होंने एक गेंद से मैं हूं आप मारो ये रोल दिया साथी बल्लेबाज को कि अगर आपने गलती की तो मैं हूं ना, और उसी वजह से जो साथी थे उनके उनका कॉन्फिडेंस बढ़ा, एक एंड से बने रहे। हाँ, छक्के से अगर मैच फिनिश करते हैं तो सूरज यादव इनकी तरफ से 500। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, ये रन आउट का मौका था। साखर रुद्रांश 11, अगर कोई मुझसे पूछे अगर ये टीम हारती है तो क्यों हारी, ये व्हाइट बॉल का इशारा, 3 रन तो फील्डिंग से हारी, फील्डिंग से हारी मैं कहूंगा, फील्डिंग से हारी कोई अगर मुझसे पूछे तो। अभी केसरकर, अगला मैच भी जोरदार है नीलेश सर। अभी केसरकर बनाम कल्पेश मोहिते, टॉस जीता। राकेश उतेकर इनकी तरफ से गोटिया, अगर छक्के से मैच को फिनिश करते हैं तो 2000 का इनाम। इस टीम के ओनर गोटिया ने कहा मुझे 2000 नहीं चाहिए, मेरी टीम सुपर 4 में चाहिए, यह अप्रोच होना चाहिए। टोटल एक ही रन की दूरी। संदीप कदम सर का बैकपैक ऐसा लगता है मुझे पीटीपीएल में होने वाला है, लेकिन मैच है, क्रिकेट है, अंतिम गेंद तक कुछ कहा नहीं जा सकता, कई प्रेडिक्शन इस खेल में फेल हो जाते हैं। और इस मैच को जीता रुद्रांश 11 साखर के विपक्ष किरण वॉरियर्स भोगाव ने, और वो पहुंची सुपर 4 में। चलिए गोटिया,